अच्छा सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखात श्रीमान उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे नेते म्हणतात की 2024 साठी देशातल्या सर्व विरोधी पक्षांची ते एकजूट करणार. ज्यांना स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, रक्ताचे भाऊ वहिणी मुलं बाळ परिवार एवढं सगळे आमदार खासदार कॅबिनेट मंत्री सगळे ज्यांना सोडून गेले, जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाहीत ते आता देशातल्या विरोधी पक्षांना एकत्र करणार. शुभेच्छा आहेत आमच्या. पण आतापासून 2024 निवडणुकीमध्ये पराभव होईल या भीतीपोटी यांनी ईव्हीएमच्या नावावर रडायला सुरुवात केली. श्रीमान उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे नेते आज सामनाच्या अग्रलेखामध्ये स्पष्टपणे मान्य करतायत की होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव अटळ आहे आणि म्हणूनच त्यांनी ईव्हीएमचं रळग्यानं आतापासून सुरू केलं.